हरिओम, मी बापूसाहेब पवार, इंदापूर उपासना केंद्र। गेली 10-12 वर्ष मी इंदापूरमध्ये नोकरीनिमित्त राहतो आहे। माझी आई महानुभाव कुटुंबामधून आलेली होती, त्यामुळं तसं म्हणजे भक्तिमार्गाचा जो ओढा असतो तो मला लहानपणापासूनच होता। माझी आजी आजोबा त्यांचे गुरु भाऊ गुरु बहीण वगैरे असे होते, ते मला सारखे म्हणायचे की बापू आयुष्यामध्ये एक तरी गुरु असायला पाहिजे। तेव्हापासूनच माझ्या समानात होते की कोणतरी असा चांगला गुरु सद्गुरू आपल्याला आयुष्यामध्ये लाभायला पाहिजे। तर त्यासाठी मी सारखी माझ्या मनामध्ये अशी इच्छा व्हायची की कोणतरी मला असा चांगला सद्गुरू भेटावा, चांगला सद्गुरू भेटावा। 2019 कोरोना सुरू व्हायच्या थोडंसं अगोदर आम्हा जे काही कलीग आहेत, माझे शेजारी असणारे माझे आमच्या जवळचे माणसं आहेत, ते बापूंची उपासना करत होते। बापूंच्याबद्दल मी ऐकलेलं होतं आणि साहजिकच मी थोडंसं यूट्यूबवरती जाऊन व्हिडिओ बघितले, लोकांचे अनुभव ऐकले आणि त्याच्यामधून जसजसं मी ते व्हिडिओ बघत गेलो तसतसं मला असं आपलेपणाची भावना निर्माण व्हायला लागली की नाही, मी ज्यांना शोधत होतो, जे सद्गुरू मी शोधत होतो ते हेच आहेत असं मला आतून जाणवायला लागलं आणि मी त्यांची उपासना करायला लागलो। साधारणतः 2019 मी उपासना करतोय। कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला कोरोनाचा रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला होता। तर जेव्हा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण आमच्या इथं मी माझी छोटी मुलगी आणि माझी पत्नी असे आम्ही तिघं जण राहतोय। बाकीचे माझे फॅमिली आहे ती गावाला होती। लॉकडाऊनमुळं रस्ते बंद होते, गावाला जाता येत नव्हतं आणि त्यात मला कोरोना झाल्यामुळं मग माझ्या मुलीचं काय होणार, माझ्या बायकोचं काय होणार आणि मग दवाखाना ते ऑक्सिजन वगैरे ते सर्व असं बातम्यामधून ऐकलेल्या गोष्टी, त्याच्यामुळं असं मनावरती खूप दडपण आलं होतं आणि आता काय होणार हा एकच विचार डोक्यामध्ये सतत यायचा। आणि ज्यावेळेस मी टेस्ट करा, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कोरोनाची टेस्ट करा आणि जेव्हा मी टेस्ट करायला गेलो त्यावेळेस मनामध्ये सतत रामरक्षा मी जपत होतो आणि जाताना मी बापूंना एवढंच म्हणालो की बापू माझं पूर्ण आयुष्य हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला जे करायचं आहे जसं करायचं आहे तसं तुम्ही करा। आणि जेव्हा माझा रिपोर्ट आला तेव्हाच माझा स्कोअर आहे तो खूप कमी होता आणि मला इंजेक्शन आणि गोळ्या व्यतिरिक्त कशाचीही गरज पडली नाही। माझ्या मुलगी मी एका रूममध्ये झोपायचो, माझी बायको आणि मुलगी एका रूममध्ये झोपायची, पण एका आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थित म्हणजे खटखटीत बरं झालो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कसलाही अजिबात त्रास झाला नाही। त्यानंतर आत्ता यावर्षीचा जो पादुका प्रदान सोहळा झाला त्या पादुका प्रदान सोहळ्यासाठी पादुका घेण्यासाठी गागरगाव केंद्रातर्फे आम्ही मुंबईला येत होतो। मुंबईला येत असताना एक आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो। लोणावळ्याच्या पुढं जेव्हा आम्ही टोल नाका पार केला तेव्हा आम्ही तिथं थोडासा थांबलो होतो पाणी वगैरे पिण्यासाठी आणि पाणी वगैरे पिलं आणि तिथं एक कंटेनर एक मोठा लॉरी आहे ती येऊन बाजूला थांबली आणि त्या लॉरीचं माझ्यापासून मी गाडीच्या बाहेर उभा होतो, दरवाजा गाडीचा उघडा होता आणि पाण्याची बाटली मी बॅगमध्ये ठेवत होतो आणि तो कंटेनर माझ्यापासून साधारणतः 5 ते 6 पावलं अंतरावरती असेल आणि एकदम जोरात मोठा आवाज झाला। मला क्षणभर काही कळलंच नाही की आवाज कसला झाला आणि नंतर लक्षात आलं की त्या कंटेनरचे 2 टायर फुटले होते, पण योगायोगानं मी जिथं उभं होतो त्याच्या विरुद्ध बाजूचे पलीकडच्या बाजूचे 2 टायर फुटले होते आणि त्या खाली कंटेनरच्या खाली पूर्ण खडी होती आणि ती खडी उडून बाजूच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या। म्हणजे त्या त्या प्रसंगी पण बापूंनी मला तिथून सुखरूपपणे तारून नेलं। एवढे मला अनुभव आलेले होते मी तुम्हाला सांगितले। अंबज्ञा।